नमस्कार सगळ्यांना, टायनी लिटिल टेस्टबड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज शेअर करते तुमच्यासोबत मेदूवड्याची रेसिपी. त्याच्यासाठी मी घेतली आहे उडदाची डाळ. ती 1 वाटीहून कमी अशी डाळ आहे आणि मी घरची डाळ वापरते, त्यामुळे मला 2 ते 3 वेळा तिला धुवून घ्यावं लागलं. कारण की जेव्हा मी पाणी ॲड करते तर त्याच्या ज्या साली वगैरे आहेत त्या वरती निघून येतात, मग ते नितळून काढाव्या लागल्या मला. 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर मग मी त्याला भिजत घातलेलं आहे. तुम्ही मार्केटमधली जर डाळ वापरता आहात तर ती तशी पांढरी शुभ्र स्वच्छच असते, त्यामुळे एकदा धुतलं तरी ते पुरेसं होतं. तर अशा प्रकारे बोटभर पाणी ठेवून तुम्हाला रात्रभर डाळ भिजत घालायची आहे आणि मग नेक्स्ट डे त्याचं बॅटर तयार करायचं आहे. तर नेक्स्ट डे मी हे तेल उघडून बघितलं तर ह्याच्यावरती असं डाळीचा फेस तयार झालेला होता. तो फेस आणि ते एक्सेस वॉटर सगळं काढून टाकायचं आहे आणि आता फक्त डाळ नितळून घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. तर मेदूवड्याचं बॅटर बनवताना हे लक्षात ठेवायचं की पाणी कमीत कमी ठेवायचं आहे. पाणी कमी पडलं तर वरतून ॲड करायचं आपल्या हातात असतं, पण एकदा जास्त झालं तर त्या बॅटरला परत पाहिजे तसं बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. उडदाची डाळ जर असेल एक्स्ट्रा तर ती ॲड करावी लागते. कधीकधी आपण एकदम जेमतेम भिजत घालतो आणि मग आपल्याला ॲडजस्ट करणं मुश्किल होऊन जातं. तर काळजी घ्या, पाणी बघत बघत ॲड करा. हे मी एक मिनिट फिरवल्यानंतर अशी सिच्युएशन होती, डाळ अजून होती, डाळीचे तुकडे होते, झाकणाला पण डाळ लागलेली होती. मग तीही पुसून घ्यायची, थोडंसं पाणी ॲड करून परत एकदा बारीक करायचं. बारीक केल्यानंतर जेव्हा तुम्ही बघाल की त्यात आता डाळ बिलकुल पण नाही आहे तर मग त्याच्यात अजून पाणी ॲड नाही करायचं आणि एक फायनल टच म्हणून 1 मिनिट व्यवस्थित त्याला बारीक करून घ्यायचं. लक्षात घ्या, पाणी ची क्वांटिटी ह्याच्यात जी एवढी आहे ना ते खूप महत्त्वाचं म्हणजे गोष्ट आहे. मेदूवडे बनवताना पाणी खूप लक्ष देऊन ॲड करावं लागतं. तर आता हे जे बॅटर आहे ह्याच्यात काही न ॲड करता मी सरळ ह्याला मी परातीत काढून घेणार आहे, कारण की ह्याला आता आपल्याला हाताच्या सहाय्याने फेटायचं आहे. तुम्हाला जर बाऊल कम्फर्टेबल असेल किंवा दुसरं एखादं ताट कम्फर्टेबल असेल तुम्ही तेही घेऊ शकता. मला परात कम्फर्टेबल वाटत होती. आणि व्यवस्थित भांड्यातलं वगैरे सगळं मिश्रण काढून घ्या, वेस्ट करायची गरज नाही आहे, कारण की मग ते चिकटलेलं काढून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर पीठ बघाल ना तर दाटसर होतं, असं घट्ट होतं पीठ, त्याला आता हाताच्या सहाय्याने फेटून आपल्याला फ्लफी तयार करायचं, हवा भरायची आहे त्याच्यामध्ये बेसिकली, तर खुसखुशीत वडे तयार होतात. तर मग हे फेटायची प्रोसेस सुरू करायच्या अगोदर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा, कारण की 5 ते 7 मिनटं लागतात फेटायला. तोपर्यंत तेलही गरम होतं आणि वडे पण आपण लगेच तळून घेऊ शकता. तुम्ही जर फेटल्यानंतर तेल गरम करायला ठेवलं तर मग मध्ये ते 7 मिनटाचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपण ही जी एवढी मेहनत केली आहे त्यातून ते पीठ लूज पडू शकतं आणि थोडीफार हवा पण निघू शकते, तर ते अवॉइड करायचं आहे. दोन्ही कामं एकत्र करा, टाईम उत्तम मॅनेज होतो. आता हे फेटून झालं ते बघा, तुम्हालाच बघितल्यावरती रिअलाईज होईल की पीठ आधी कसं होतं आणि आता कसं हलकं फील होतं आहे, एकदम क्वांटिटी वाढली आहे. तरीही चेक करण्यासाठी तुम्ही एखाद्या पेल्यामध्ये पाणी घ्या आणि एक छोटासा गोळा टाकून बघा. जर तो गोळा खाली बॉटमला जाऊन बसला ह्याचा अर्थ पीठ अजूनही डेन्स आहे आणि अजूनही मेहनत करायची गरज आहे. पण जर तो गोळा तरंगत असेल तर ह्याचा अर्थ पीठ तयार आहे. मग त्याच्यामध्ये घालायचं मीठ, बारीक चिरलेलं खोबरं आणि अद्रक, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरी पूड, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजून 1 मिनिटभर, कारण की मीठ सगळीकडे एकजीव होणं महत्त्वाचं आहे. हे मिक्स करून झालं की हात स्वच्छ करून घ्यायचा आणि हात धुवून घ्यायचा आणि तळायला तयार करायचं. आता तळताना कढई तर आपली तयार आहे, मग ज्यात आपण तळल्यानंतर वडे काढून ठेवणार आहे त्याच्यावरती टिश्यू पेपर किंवा कॉटनचा कपडा जे काही तुम्ही ठेवता तेही तयार करून घ्या. सो दॅट तळल्यानंतर मग ती घाई उडायला नको की अरे कशात काढू, टिश्यू ठेवलाच नाही, त्या चक्करमध्ये ना वडे करपू शकतात तेलामध्ये किंवा जास्त फ्राय होऊन जाऊ शकतात, सो ते अवॉइड करायचं. आता स्वच्छ हात घ्यायचा आणि असं अंगठ्याच्या सहाय्याने होल करून ते वडे तेलामध्ये सोडायचे. एक बाऊलमध्ये पाणी रेडी ठेवा जेणेकरून हात डिप करून चिकट झालेला हात मोकळा करायचा आणि परत बॅटर घेऊन वडे तळायला घ्यायचे. जर त्याच त्याच चिकट हाताने जर वडे सोडायला गेलो ना तर ते वडे व्यवस्थित सुटत नाहीत आणि ते सोडण्याच्या चक्करमध्ये आपल्या हातावरही तेल उडू शकतो. आता माझी कढई छोटी होती म्हणून मी 4 वडे टाकलेत आणि माझी क्वांटिटी कमी आहे, 15-16 वडे झाले एवढ्या पिठामध्ये. तुमची जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही जास्त मोठी कढई ठेवून जास्त वडे तळू शकता ॲट अ टाईम. आता बघा, 4 वड्यांपैकी ना 3 छान होल आले आणि 4th मात्र थोडासा टेडी बेअरसारखा झालेला आहे. पण काहीच हरकत नाही, माझी मुलगी आवडीने टेडी बेअर करून खाईल, काहीच हरकत नाही त्याची. तर जर बघा, वडे माझे तयार आहेत तळून, मस्त क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन असे तळून घेतलेले आहेत.
तर मी आता सेकंड बॅच तळून घेते आहे, त्यातही असंच मी हात स्वच्छ धुवून घेतला. आणि थोडंसं घाईघाई करू नका, अलगट टाका. घाईघाईमध्ये असे मग हे ठिपके पडतात असे पिठाचे तेलामध्ये, आणि मग ते छोटे छोटे वडे पण तयार होतात. सोबतच मी आता चटणी बनवते, त्याच्यासाठी खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि जिरे ह्याची मी मसाला करून म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे चटणीसाठी. पॅनमध्ये तेल घेतलं आहे, तर जे कढईमध्ये गरम तेल आहे मी तेच रियूज करते, कारण ते ऑलरेडी गरमच आहे, मला जास्त गरम करावं लागणार नाही. आणि मोहरी आणि कढीपत्त्याची मी फोडणी देते. ह्याच्यात मी वरतून अजून मिरची नाही ॲड करत आहे, कारण मी पिसतानाच मिरची पण पिसली होती चटणीबरोबर, आणि ही फोडणी मी ॲड करते. आता इथे असं झालं की मी मीठ टाकायला विसरली होती बारीक करताना, त्यामुळे तुम्ही खोबरं वगैरे बारीक करतानाच मीठ टाका, म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होतं, एकजीव होतं. आता ह्यात मी विसरली असल्यामुळे मी नंतर मीठ ॲड करणार आहे, आणि मग नंतर ॲड केल्यावरती मग जास्त वेळ मिक्स करत बसावं लागतं, कारण चटणी आपली दाटसर असते, ती एकसारखं मिक्स होत नाही. तुम्हाला जर पातळ चटणी आवडत असेल तर थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही लिक्विड बनवू शकता. आणि झाकणाला लागलेली चटणी पण आवर्जून पुसून घ्या आणि मेदूवडे एन्जॉय करा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काळजी घ्या.